आवाहन करूनही अनेक नागरिक लॉकडाऊनच्या काळातही विनाकारण घराबाहेर पडतात त्यामुळे अशा बेफिकीर वाहन चालकांवर पोलीस दलानं कारवाई सुरू केली लॉकडाऊनच्या गेल्या सत्तावीस दिवसात पोलिसांनी कोल्हापूर शहरातील तब्बल चोवीस हजार एकशे चाळीस वाहनांवर कारवाई केली आहे या वाहनधारकांकडून पन्नास लाख रुपये म्हणजे अर्धा कोटीहून अधिक रकमेचा दंड वसूल केलाय तर एक्केचाळीस जणांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले पोलिसांची कारवाई माहीत असूनही अनेक जण काही ना काही कारण सांगून किंवा सबब सांगून घराबाहेर फिरत असतात पण रविवार पासून पोलीस अधिक कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत कोरोना संसर्गामुळे संपूर्ण राज्यात चौदा एप्रिल पासून लॉकडाऊन जाहीर झाला कोरोना संसर्गजन्य आजार असल्यानं गर्दी टाळणं हा त्यावरचा मुख्य उपाय आहे तरीही अनेक नागरिक किरकोळ कारणासाठी सुद्धा लॉकडाऊन धुडकावून घराबाहेर पडत आहेत त्यामुळे पोलिस दलानं कडक भूमिका घेतली शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि शहरातील विविध ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी विनाकारण फिरणाऱ्या कारवाईला सुरुवात केली पोलिसांनी पकडलं की वाहनधारकांकडून अक्षरशः हास्यास्पद कारण सांगितली जातात मात्र बेफिक्रीनं लॉकडाऊन तोडणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली पंधरा एप्रिल ते बारा मे या गेल्या 27 दिवसात कोल्हापूर शहरातील सुमारे चोवीस हजार एकशे चाळीस वाहनधारकांवर कारवाई झाली आहे त्यांच्याकडून तब्बल पन्नास लाख एकतीस हजार सातशे रुपयांचा सा दंड वसूल करण्यात आलाय तर दोन हजार दोनशे तेवीस वाहन पोलिसांनी जप्त केलीयत शिवाय मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या एक्केचाळीस जणांवर कारवाई झाली त्यांचा वाहन परवाना तात्पुरता निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे लॉकडाऊन काळात सुमारे पन्नास लाख रुपयांचा दंड वसूल होणं ही साधी सुधी बाब नाही बीन्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कातडसह प्रमोद वनगुत्ते